नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांच्या प्रत्येक समस्येसाठी सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. जर तुमच्या केसामध्ये कोंडा असेल, टाळूवरती खास सुटत असेल, केस गळत असतील, इन्फेक्शन झालं असेल, केसांची वाढ बरोबर होत नसेल किंवा केस लवकर पांढरे झाले असतील, तर तुम्ही हा उपाय नक्की करा. यासाठी आपण घेणार आहोत मेथीचे दाणे. प्रत्येकालाच माहिती आहे की मेथी ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे, पण ही मेथी आपण केसांनासुद्धा लावू शकतो बरं का. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, प्रथिने व लोह आहेत. त्यामुळे आपल्या केसांची वाढ होते, केस लांब व दाट होतात, आपल्या स्काल्पला म्हणजे टाळूला पोषण मिळते, केसांची मुळे मजबूत होतात, केस गळणे थांबते, खराब झालेले केस दुरुस्त होण्यासुद्धा मदत होते, केस लवकर सफेद होत नाहीत, केसातील कोंडा कमी होतो, केसांची चमकसुद्धा वाढते, केस मऊ व रेशमी होतात. टाळूवर जर खास सुटत असेल किंवा लाडसरपणा आला असेल तर तोसुद्धा कमी होतो. मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत 4 चमचा. आम्ही 3 जणं वापरणार, त्यामुळे मी 4 चमचे घेतलेले आहेत. जर तुमचे केस छोटे असतील तर तुम्ही 1 किंवा 2 चमचा घेऊ शकता. सर्वात अगोदर हे मेथीचे दाणे आपल्याला हलके असे चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मेथीचे दाणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये 1/2 ते 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे मेथीचे दाणे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. 6 तास ते 12 तास तुम्ही हे भिजत ठेवू शकता. रात्रभर मी हे दाणे भिजत ठेवले होते. आता सकाळी आपण याच्यापासून 1 सिरम आणि 1 हेअर मास्क बनवणार आहोत. यापासून आपण 2 रीत्या आपल्या केसांना फायदा करून घेतो. सर्वात अगोदर आपण 1 मोठा बाउल घ्यायचा आहे, एखादा आपण टोप घ्यायचा आहे, ते 1 वाटी घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये हे सर्व काढून घेते. यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. आता हे आपल्याला गरम करायचं आहे. स्लो टू मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनटं आपण हे गरम करणार आहोत, जेणेकरून ह्या मेथीमध्ये जे काही पोषक तत्व आहे ते सर्व पाण्यामध्ये येतील. जेव्हा आपण हे 5 ते 7 मिनटं उकळणार तेव्हा पाण्याचा रंग पहा पिवळसर असा होईल, म्हणजे मेथीमध्ये जे काही पोषक तत्वे आहेत ते या पाण्यामध्ये मिक्स झालेले असतील. आता हे आपण गॅस बंद करूया आणि हे जे पाणी आहे ते आपण गार होऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपण यापासून सिरप आणि मास बनवणार आहोत. तर इथे पाणी हे गार झालेलं आहे, हे पाणी आपण वेगळं काढून घेऊया. एका बाउलमध्ये मी हे चाळणीच्या साह्याने गाळून घेते. हे जे मेथीचे दाणे आहेत यापासून आपण मास्क तयार करणार आहोत आणि हे सिरम आहे. तर सर्वात अगोदर आपण मास्क कसा बनवायचा ते पाहूया, त्यानंतर आपण सिरम पाहूया. 1 मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मेथीचे हे सर्व दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आपण रात्रभर हे मेथीचे दाणे भिजत ठेवले होते, त्यानंतर हे उकळूनसुद्धा घेतले, त्याच्यामुळे याची छान अशी पेस्ट तयार होईल. थोडंसं पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवायची आहे. तर पहा अशी स्मूथ अशी ही पेस्ट झाली पाहिजे, एकदम पिठासारखं एकदम बारीक हे आपलं पेस्ट झाली पाहिजे. हे जरासं चिकट असतं. आता एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया. ही जी पेस्ट आहे ही जराशी घट्ट झालेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर हे जे मेथीचं पाणी आहे हेच पाणी मी यामध्ये घालते. 3 ते 4 चमचा पाणी घालून याची जराशी पेस्ट आपल्याला मोकळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे केसांना लावायचं आहे. केसांना लावण्याच्या अगोदर केसातील गुंता आहे, तो गुंता आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुमच्या केसाला जर तेल लावलेलं असेल त्या तेलावरती पण तुम्ही हे लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की आपण मेथीचं तेलसुद्धा बनवतो. व्यवस्थितपणे जो स्काल पाहिजे टाळू आहे त्यालासुद्धा हा जो मास्क आहे तो लागला पाहिजे आणि केसांनासुद्धा लागला पाहिजे. अशा पद्धतीने हे व्यवस्थितपणे सगळीकडे भांग पाडून लावून घ्यायचं आहे. आपण जसं पुढे लावलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला पाठच्या बाजूलासुद्धा हे लावून घ्यायचं आहे. सगळीकडे आपण लावून झाल्याच्या नंतर आपल्याला हे पूर्ण केसाला खालपर्यंत केसांची लांबी आहे तिथपर्यंत लावून घ्यायचं आहे. त्यानंतर एखाद्या शॉवर कॅपने किंवा पिशवीने आपण हे बंद करून ठेवायचं आणि 1/2 तासाच्या नंतर आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. आता आपण सिरम बनवूया. सिरम बनवण्यासाठी आपण हे जे पाणी घेतलेलं आहे ते थंड असलं पाहिजे,
त्यानंतर आपण त्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल घालणार आहोत. विटॅमिन ही एक अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि वातावरणामुळे केसांचे खूप नुकसान होते, त्यामुळे केस गळू लागतात. विटॅमिन ई मुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन वाढते, केसांमध्ये इलॅस्टिसिटी वाढते, ज्यामुळे केसांना योग्य प्रमाणात पोषण मिळते, केस गळती थांबते आणि केसांची योग्य वाढ होण्यास सुरुवात होते. मी 2 कॅप्सूल घेतलेले आहे. तुमचे केस किती लांब आहेत, तुम्हाला किती बनवायचे आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये टाकू शकता विटॅमिन ई कॅप्सूल. जास्तीत जास्त तुम्ही 3 यामध्ये ॲड करू शकता. व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे मिक्स झालं आहे. आता आपण हे केसांना लावायचं आहे. तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये हे भरू शकता आणि स्प्रेच्या साहाय्याने केसांना लावू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट हाताने सुद्धा जसं आपण केसांना तेल लावतो अगदी तसंसुद्धाही लावू शकता. पूर्ण टाळूला लागलं पाहिजे आणि केसांना सुद्धा लागलं पाहिजे. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही अशा पद्धतीने हे सिरम वापरू शकता आणि हेअर मास्कसुद्धा वापरू शकता. एका दिवशी हेअर मास्क आणि सिरम तुम्ही वापरायचं नाही. एक दिवस तुम्ही हेअर मास्क लावू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सिरम वापरू शकता. जर तुमचे केस नॉर्मल असतील तर तुम्ही आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता. जर तुमच्या केसांमध्ये प्रॉब्लेम असेल तर आठवड्यातून 2 वेळा तुम्ही सिरम आणि 2 वेळा तुम्ही मास्क लावू शकता. त्याचबरोबर हे सिरम तुम्ही रात्रभर लावूनसुद्धा ठेवू शकता. हे पाणीच आहे, त्याच्यामुळे हे सुकलं की केस आपले नॉर्मल बनतात. तुम्ही शॅम्पूने केस धुवू शकता. साधा शॅम्पू असेल तर तो चालेल, पण एखाद्या म्हणजे डँडपचा शॅम्पू किंवा कंडिशनर असणारा जर शॅम्पू असेल तर तो शॅम्पू तुम्ही वापरू नका. साधा शॅम्पूचा तुम्ही वापर करा. काही जणांना मेथी लावल्याच्या नंतर आपल्या टाळूला कोरडापणा जाणवतो, खेचल्यासारखे वाटते, मग त्यावेळेस तुम्ही ॲलोवेरा जेल लावू शकता किंवा खोबरतेल लावलं तरीही चालेल. हेअर मास्क आपण लावल्याच्या नंतर केसामध्ये त्याचे कण अडकले जातात. केस सुकल्याच्या नंतर तुम्ही फनने हे विचारलं, कंगव्याने विचारलं तर ते जे कण अडकलेले ते निघतील. आणि सिरम तुम्ही केस धुण्याच्या 1 ते 2 तास अगोदर लावून ठेवलं तरीही चालेल, त्यानंतर तुम्ही केस धुवू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद.